जल्दी जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिपौत नाम में सब पवित्र लोगों में सदा रहता हो। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु यीशु ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह इस पुनरुत्थान के दिन पे हमें देश में और एक बार मिल करके प्रभु का महिमा करने के लिए पुनः अवसर दिया। आणि देवाच्या कृपेने या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला या देशामध्ये एकत्र मिळून प्रभूचं नाव उंच करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। आत्मिक जीवन में पढ़ने में बहुत सारे रुकावट आता है। आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता पुष्कळ अडखळ देतात। माझा पिछला फ्रायडे को वापस हॉस्पिटल गया था आणि मागच्या शुक्रवारी परत हॉस्पिटलला गेलो होतो और डॉक्टर ने और 5 दिन का मेडिसिन दिया आणि डॉक्टरांनी अजून 5 दिवसाचे औषध दिले और बोला कम से कम 15 दिन बेड से हिलने नहीं आणि सांगितलं कमीत कमी 15 दिवस बेडच्या खाली उतरायचं नाही। अभी भी बेड पे हूं आणि आता पण बेडवर आहे। लेकिन अच्छी बात है कि अपन प्रभु में है आणि चांगली गोष्ट ही आहे की आपण प्रभु मध्ये आहोत। ना मानव दुनिया के लोगों का बात सुनते हुए चले जाए तो बहुत बड़ा हमारे लिए रुकावट आहे आणि जगाच्या लोकांच्या गोष्टी जर ऐकत आपण चाललं तर आपल्याला पुष्कळ अडखळं येतील। लेकिन कुछ सीमा तक उनका बात अगर नहीं मानने से ज्यादा गड़ूडी भी बन जाता है आणि जर त्यांचं काही सीमेपर्यंत नाही ऐकलं तर मग मोठी गडबड पण होते। लेकिन जो भी है प्रभु का सहायता है कि आज भी आप लोगों के बीच में रह करके प्रभु का वचन से बातें करने के लिए उन्होंने अवसर दिया आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की आता या वेळेला तुमच्या मध्ये राहून प्रभूच्या वचनाद्वारे बोलण्याकरता ही प्रभु सहाय्य करतो। हे सब एक मला प्रभु का अनुग्रह नाहीये तो बिलकुल नाही होणार आणि जर देवाची कृपा नाहीये तर काहीच होणार नाही। पण योग कुठे आहे प्रभु का अनुग्रह से आपण जे काही आहोत तो देवाच्या कृपेने आहोत। हे हमारा जो आत्मीय जीवन जो है ये आत्मिक जीवन एकदम लढाई भरावं जीवन आणि आपलं हे जे आत्मिक जीवन आहे ते संपूर्ण युद्धाने भरलेलं आहे। पिछले दिनों में हम लोग वही बात को हम लोग ध्यान कर रहा था आणि मागील दिवसांमध्ये त्याच गोष्टी आपण मनन करत होतो। मी आशा करता हूं आप लोग जो मीटिंग यहां पर आकर के अटेंड नहीं कर पाया तो जरूर यूट्यूब के द्वारा देख पाया होगा आणि मी अशी आशा धरतो की जे लोक या ठिकाणी येऊन मीटिंग अटेंड करून वचन नाही ऐकू शकले त्यांनी यूट्यूब वर वचन ऐकलं असेल। लेकिन वो ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका क्योंकि हमारा आत्मीय जीवन जरूर जैसा प्रभु चाहता है अगर ऐसा नहीं है तो हमें अनंतता में बड़ा नुकसान हो जाए। आणि आपला आत्मिक जीवन जसं परमेश्वराची इच्छा आहे तसं जर नाहीये तर मग आपल्याला खूप मोठं नुकसान होईल। हम आत्मा पायावर हो गए आपण आत्मा प्राप्त झालेले लोक आहो हमें आत्मा की आलोचना में जीवन बिताना हमारे बहुत बड़ा कर्तव्य है। आत्म्याच्या वाणीनुसार जीवन जगण हे आपलं खूप मोठं कर्तव्य आहे। आज आपलं जीवन कैसा आहे आज आपलं जीवन कसं आहे हम लोग ये सच्चा आत्मीय जीवन ना बिताने के लिए विरोधी कई प्रकार कई रीति में हमारे पद्धति तैयार करते रहता है आणि आपण अशा प्रकारे आत्मिक जीवन न जगण्याकरता विरोधी सैतान पुष्कळ प्रकारच्या योजना बनवत राहतो। इसी दिनों में हमने उसका कई साइड से कई बात देखा आणि मागील दिवसांमध्ये पुष्कळ अशा गोष्टी चार बाजूने आपण चेक बघून पडताळून बघितल्या। आज की हमारी अवस्था में मैंने मतलब एक अच्छा कुस्ती लड़ा करके हम कर पाएंगे क्या आणि आजच्या आपल्या जीवनाची अवस्था बघून आपण आपल्या स्वतः संबंधाने अशी साक्ष देऊ शकतो कि मी चांगल्या प्रकारचं युद्ध लढलो। क्योंकि प्रेरित पौलोस ने दुसरा तिमोथी 4:7 में कहा कि मैंने अच्छा कुस्ती लड़ा आणि प्रेषित पौल म्हणतो दुसरा तिमोथ्याला पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये मी एक सुयुद्ध लढलो। कई बार कई लोग लड़ाई के मैदान में कभी गया ही नहीं आणि पुष्कळ लोक युद्धाच्या मैदानामध्ये गेलेच नाही है ना। लड़ाई क्या है उनको मालूम ही नहीं आणि युद्ध काय त्यांना माहितच नाही। फिर वो मसीह जीवन में आया करके नहीं बोल सकता आणि ते ख्रिस्ती जीवनामध्ये आले आपण असं म्हणू शकत नाही है ना। प्रभु अपने चेलों को भेजने के टाइम पर भी मत्ती 16 में कहा भेड़ियों के बीच में भेड़ की नहीं तुम्हें भेजता हूं आणि मते त्याचा 10 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की मी लांडग्यांच्या मध्ये मेंढरू म्हणून तुम्हाला पाठवत आहे। म्हणजे चारों तरफ भेडी आहे आणि आपल्या चहू बाजूला लांडगे आहे। हमें एक भेड क्या है भेडी एक भेडी के सामने भी भेड कुछ भी नहीं आणि मग एका लांडग्या समोर एक कोकरा काहीच नाहीये। भेडियम चारों तरफ से भेडियम से घेरा हुआ है आणि चहू बाजूनी लांडग्यांनी आपण घेरलेलो आहोत। यो हमारा सुरक्षा काम रे आणि आपली सुरक्षा कुठे आहे रब मसीह में है फक्त ख्रिस्ता मध्ये हमेशा मैं मसीह में पाया जाऊ आणि नेहमी मी ख्रिस्ता मध्ये आढळावं। आज हम लोग प्रभु की उपस्थिति में बैठने के वक्त में भी
भी मसीह में हो जाएगा। आणि आता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला असताना सुद्धा ख्रिस्तामध्ये व्हायचंय, बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमेशा हमें मसीह में पाए जाने वाला अनुभव चाहिए आणि नेहमी ख्रिस्तामध्ये आढळणारा एक अनुभव असला पाहिजे। हम लोगों ने अभी तक चार बातों के विषय में देख चुका है आणि आतापर्यंत चार गोष्टी पाहिलं आपण, क्योंकि पहला बात था जीवन की मार्ग में हमें लड़ाई है आणि पहिली गोष्ट पाहिलं की आपल्याला जीवनाच्या मार्गामध्ये युद्ध आहे। आत्मीय जीवन में हम जीवन के मार्ग में ही चलना चाहिए और कोई हमारे लिए मार्ग है। आणि आत्मिक जीवनामध्ये जीवनाच्या मार्गामध्येच आपण चाललं पाहिजे आणि तोच आपल्या करता मार्ग आहे। हे मार्ग में कोई दुसरा नहीं चल सकता आणि या मार्गामध्ये दुसरा कोणी चालू शकत नाही। एक प्रकार एशिया 35 की 8 के अनुसार जीवन का मार्ग को और एक नाम है पवित्र मार्ग। आणि यशया त्याचा 35 अध्याय त्याच्या 8 वचनाच्या अनुसार या मार्गाचं दुसरा अजून एक नाव आहे तो म्हणजे पवित्र मार्ग। ये पवित्र मार्ग में पवित्र लोग ही चल सकता है, दुनिया के लोग नहीं चल सकते। आणि या पवित्र मार्गामध्ये फक्त प्रभूचे लोक चालू शकतात, जगाचे लोक चालू शकत नाही। हां, इसका मतलब इस मार्ग में चलने के लिए हमें कितना बड़ा एक लड़ाई रहता है, ये बात को समझना। आणि या मार्गामध्ये चालण्याकरता आपल्याला केवढं मोठं युद्ध राहतं हे जरा समजून घ्या। दुसरा बात हमने ये देखा था कि मला हमारा भरोसा मला कभी भी धनवत नहीं होना, प्रभु ही हमारा भरोसा रहना। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली होती की आपला जो भरोसा आहे तो या जगाच्या धनावर नाहीये तर आपला भरोसा प्रभु मध्ये राहायला पाहिजे। प्रियो, कई बार जाने अनजाने लोग उनकी भरोसा मला प्रभु को छोड़ करके धन पर आ जाता है। आणि कळत न कळत लोकांचा भरोसा जो आहे तो प्रभु पासून दूर जाऊन जगाच्या संपत्तीवर जातो, धन पाने के लिए वो प्रभु को छोड़ देता आणि धन प्राप्ति होण्या करता ते प्रभुला सोडून देता। तुमको क्या लगता, त्यांना काय वाटतं? जरूर, ये दुनिया का जीवन की यात्रा में हमें धन चाहिए आणि या जीवन प्रवासामध्ये आपल्याला पैशाची गरज आहे। प्रियो, जरूर प्रभु हमें वो देगा आणि प्रभु निश्चित आपल्याला ते देईल, लेकिन हम लोग जो प्रभु देने वाला बातों में सीमित रह करके संतुष्ट रहने के लिए तयार नहीं। आणि प्रभु ज्या गोष्टी आपल्याला देतो त्याच्यामध्ये समाधान मानून जीवन जगण्याकरता आपण तयार राहत नाही। हम और भी धन 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 बोल करके उस चिंता में जा करके डूब जाता, अजून पैसे असं करत पैसा पैसा करत आपण जगाच्या त्या अभिलाषा मध्ये डूबत जातो। लुका उसका 12 अध्याय उसका 40 वचन में प्रभु ने कहा, लूक त्याचा 12 का 15 वचन में, लूक त्याचा 12 अध्याय त्याच्या 15 वचन मध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, आपने उसे कहा चौकस रहो हर प्रकार की लोभ से अपने आप को बचाए रखो। हाँ, देखा, हर प्रकार की लोभ से अपने आप को बचा कर रखो आणि सावध राहा आणि प्रत्येक प्रकारच्या अभिलाषा पासून आपल्याला वाचून ठेवा। मतलब कहीं ना कहीं हमें अटकाने के लिए विरोधी इस दुनिया की धन की बात लाएगा। प्रिय, आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे फसवण्याकरता विरोधी सैतान जगाच्या काही गोष्टी घेऊन येईल। यदि हम सावधान नहीं रहेगा तो आपण सावध राहिलो नाही तर बड़ी आराम से भाग सकता है आणि खूप सहजरित्या आपण भागू शकतो। आपको मालूम है मतलब भारत मोदी चैतस में देवास का बारे में एक गवाही पौलुस देता है आणि पहिला तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये देमास संबंधाने प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, दुसरा तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल देमास संबंधाने अशा प्रकारे म्हणतो, देमास ने इस संसार को प्रिय जानकर मुझे छोड़ दिया है। हां, देखा, मतलब संसार को प्रिय जानने का मतलब आणि या जगाला प्रिय जाणं याचा अर्थ दुनिया का सुख या धन का लोभ आणि या जगाची अभिलाषा किंवा धना जगाच्या धनाची अभिलाषा ही बहुत बड़ा धोका देने वाली बात है आणि खूप मोठी फसवणारी गोष्ट आहे। इसलिए प्रभु कितनी बार इस विषय में हमें सत्य चेतावनी दिया है आणि कितीतरी वेळा प्रभूने या विषयामध्ये आपल्याला सत्य चेतावणी दिली आहे। मतलब ये दुनिया से मानव मित्रता नहीं जोड़ना आणि जगाशी मैत्री करू नका, दुनिया से प्रेम नहीं रखना आणि या जगावर प्रेम करू नका। याकूब 4 का 4 वाला, योहन्ना 2 का 15 ये सारे वचन
पवित्र लोक बहुत ही ध्यान करने वाले वचन है। आणि याकोबाचं पत्र 4:4 आणि पहिलं योहान त्याचा 2:15 ही सगळी वचन आपल्याला हे सांगतात की तुम्ही जगाची अभिलाषा करू नका किंवा या जगावर तुम्ही प्रेम करू नका। ऐसे लोक परमेश्वर का दुश्मन बन जाएगा। आणि असे लोक देवाचे वैरी होतील। ऐसे लोक मे प्रभु का प्रेम दे नहीं सकता। आणि अशा लोकांमध्ये प्रभूचं प्रेम राहणार नाही। खतरनाक चेतावनी है। आणि हे किती भयंकर अशी चेतावनी आहे। तो हमारे जीवन में मतलब प्रभु को हमसे दूर करने वाला ऐसा कोई बाधा है क्या? ये बात तो फरक ना। आणि आपल्या जीवनामध्ये देवापासून दूर जाणारी कुठल्या प्रकारची अशी बाधा आहे का हे आपण पडताळायचं आहे। फिर हम तीसरा बात देखा की हमारा दिल में होने वाला विचार। आणि तीसरी गोष्ट पाहिलं की आपल्या मनाचे उठणारे जे विचार, यो विचारों में कितनी लोग भयंकर धोका खाता है। आणि विचारामध्ये कितीतरी लोक फसले जातात। आणि कितना अच्छा अच्छा मित्र तोड़ देता है। आणि किती चांगल्या प्रकारची मैत्री असली तरी ती तोडून टाकता। मतलब एक गलत विचार, एक चुकीचे विचार अच्छा अच्छा दोस्तों को दुश्मन बनाया। आणि चांगले जे मित्र आहे त्यांना वैरी बनवलं। विचार में आने वाले धोखा है। आणि विचारामध्ये आलेली फसगत आहे। तो हमें हमेशा एक दूसरे के प्रति कितना लिपटा रहने चाहिए। आणि एक दुसऱ्याशी किती जडून राहायला पाहिजे। परंतु कुछ गलत विचार ना करके वो विरोधी मानव हमारे में दुश्मनी लाता है। आणि विरोधी काय करतो आपल्या मित्रा संबंधाने आपल्या मनामध्ये चुकीचे विचार आणतो आणि मग मित्राशी शत्रुत्व आणतो। इसे अभी संदेश भी दे रहा है। आणि जसा आता संदेशही देत आहे। शैतान बोलेगा, शैतान म्हणेल आणि हे तुझ्यासाठी बोललंय किंवा तुझ्यामुळे असं बोललंय। प्रियो प्रभूचा संदेश इथे बैठा व सबके लिए। आणि मित्रांनो प्रभूचा जो संदेश आहे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकासाठी आहे। मैं आपको एक सच्चा दिल के साथ गवाही देता हूँ, मैं किसी को कोई इंडिविजुअल को कोई टोंटिंग करके कभी प्रभु के उपस्थिति में वजन नहीं बोलेगा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी खरी साक्ष देऊ इच्छितो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये कधीही कोणाला एका व्यक्तीला उद्देशून टॉन्ट मारत नाही। परंतु काही लोक मला अगर लेगा नहीं मेरे लिए बोला ऐसा सोच ऐसा आणि मग काही लोक अशा प्रकारे विरोधी सैतान त्यांच्या मनामध्ये विचार टाकतो की प्रभूच्या दासाने हे तुला उद्देशून बोललेला आहे। मग काय होणार? आणि मग प्रभूच्या दासाला भेटायचं नाही, प्रभूचा दास को सुनना ही नहीं। आणि आता प्रभूच्या दासाचं ऐकायचं नाही। जीवन को वहांवर मानव विरोधीने गाठला ना। आणि मग त्या ठिकाणी तुमच्या आत्मिक जीवनाला विरोधी सैतानाने गाठ टाकली ना। आपका आत्मिक उन्नती के लिए प्रभु का दास को देगा उसको सुनेगा नहीं। आणि मग तुमच्या आत्मिक जीवनाच्या उन्नती करता प्रभूच्या दासाकडे तू वचन देईल पण ते तुम्ही ऐकणार नाही। बात क्या है? आणि गोष्ट काय? एक गलत विचार, एक चुकीचा विचार। हमारे अंदर आया वो विचार के पीछे कोण था? आणि आपल्या मनामध्ये आलेल्या विचाराच्या पाठीमागे कोण होतं? प्रभु में प्रेम में भेटणे चाहिए। आणि प्रियांनो आपण प्रभूच्या प्रेमामध्ये वाढायला पाहिजे। हम एक दुसरे की दोष लगाते रहेगा नहीं। आणि आपण एकमेकावर दोष नाही लावायचे। प्रभु के वचन के द्वारा बात जो समझा रहा है वो हमारा भलाई के लिए। आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे ज्या गोष्टी समजून सांगितल्या जातात ते आपल्या चांगल्या करता आहे। इसको कभी भी दोष लगा रहे करके मत लेना। आणि याला तुमच्यावर दोष लावत आहे असा विचार करू नका। लेकिन मुझे मालूम है कई बार ऐसे कई बातें है जो नेगेटिव विचार हमारा दिल में ला करके लोग मला पदन पात आहे। आणि अशा काही गोष्टी आहे की लोक आपल्या मनामध्ये विचार करतात आणि मग त्याच्यामध्ये ते नकारात्मक विचार करतात आणि त्याच्यामुळे ते पतन पावतात। कधी असं ना होणे देणार आणि कधी असं होऊ देऊ नका। हम एक ही शरीर का अवयव आहे, आपण एकाच शरीराचे अवयव आहोत। हम एक ही पिता का संतान आहे, एकाच बापाची आपण लेकरं आहोत। हम हमेशा प्रभु के साथ स्वर्ग में रहने के लिए चुने हुए लोग आहे, नेहमी प्रभु सोबत स्वर्गामध्ये राहण्याकरता निवडलेले लोक आहोत। हो सकता है कई बातें हमको अच्छा नहीं लगता होगा, अच्छा लगने वाला बात नहीं। हमें एक दूसरे को प्रभु ने जो दिया वो प्यार से प्यार करना है। आणि मग होऊ शकतं एखाद्या गोष्टी काय आपल्याला आवडत नसेल पण आपल्याला आवडत नाही असं नाहीये, तर प्रभूने जे आपल्यावर प्रेम केलेलं आहे त्या प्रेमामध्ये राहून आपण इतरांवर प्रेम करायचंय। प्रभू त्याकरता तुम्हाला सहाय्य करू। चार बात आम्ही हे देखा विश्वास केला नाही। आणि चौथी गोष्ट आपण पाहिलं होतं विश्वासाचं युद्ध। प्रियो हालेलुया, हे बहुत अनोखा बात आहे। आणि प्रियांनो ही खूप अद्भुत गोष्ट आहे।
विश्वासाच्या लढाईमध्ये सबसे पहिले मेरी आपको नऊ बात बताई आपको आणि विश्वासाच्या युद्धा संबंधाने नऊ गोष्टी सांगितल्या है ना। विश्वास का दुश्मन है अविश्वास आणि विश्वासाचा शत्रु आहे अविश्वास है ना। आप प्रभु की वचन को विश्वास में नहीं राहना ये विरोधी कलच आहे आणि देवाचं वचन तुम्ही विश्वास करून आचरणात आणू नये हा सैतानाचा उद्देश आहे। और जब तक आप विश्वास करके नहीं स्वीकारेगा आपको उसका लाभ नहीं मिले आणि जोपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याचा तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला काही फायदा होणार नाही। राकुमार में हर एक काम प्रभु के लोक विश्वास से करना चाहिए आणि प्रभुच्या लोकांनी प्रत्येक काम विश्वासाने करायचे। जैसा हम लोग प्रेम के बारे में शिकता है प्रेम बिना कोई भी कार्य हमारे लाभ की नहीं आणि जसं प्रेमा संबंधाने ऐकतो की प्रेमा खिरीत आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही। इसी प्रकार त्याचप्रमाणे विश्वास के बिना कोई भी काम हो अच्छा नहीं पाप है आणि विश्वासात विश्वास विरहित केलेलं कुठलंही काम पाप आहे। वो कितना खतरनाक चेतावनी है आणि ती किती भयंकर अशी चेतावनी आहे है ना। रोमियो 14:23 में लिखा है रोम 14:23 वचनामध्ये लिहिलंय जो विश्वास है नहीं आता आणि जे विश्वासाद्वारे नाही आहे ते पाप आहे ते पाप आहे। कई प्रकार का पाप है आणि पुष्कळ प्रकारचं पाप आहे। जो बढाई करना जानता वो नहीं करता वो भी पाप है आणि जो चांगले करायचं त्याला कळतं पण तो करत नाही ते सुद्धा पाप आहे। जो हमारे जीवन में मानव प्रभु की इच्छा से नीचे जाना सब पाप है आणि देवाच्या इच्छेपासून दुसरीकडे जाणं किंवा लांब जाणं ते सगळं पाप आहे। हमें प्रभु की इच्छा में बना रहना हमारा कितना बड़ा कर्तव्य है आणि याचा अर्थ प्रभुच्या इच्छेमध्ये स्थिर राहणं किती मोठं कर्तव्य आहे। विश्वास जीवन ऐसा है आणि विश्वास जीवन तसा आहे है ना। मैं आपको कल भी बोल रहा था मी कालही तुम्हाला सांगितलं होतं है ना। हानोक प्रभु के साथ चला हानोक प्रभु सोबत चालला है ना। प्रभु आदम हवा के साथ चला आणि प्रभु जे आहे ते आदम हवे सोबत चालले लेकिन हानोक प्रभु के साथ चला आणि हानोक जो आहे तो प्रभु सोबत चालला है ना। प्रभु के साथ चलना है तो आणि जर प्रभु सोबत चालायचे तर दाब देने वाली बात है आणि मोल देणारी गोष्ट आहे। प्रभु हानोक के साथ नहीं चला आणि प्रभु हानोक सोबत नाही चालला हानोक प्रभु के साथ चला हानोक प्रभु सोबत चालला है ना। इसका मतलब याचा अर्थ है जब आमोस 3:3 के अनुसार दो जन जब तक एकमत नहीं होगा साथ में नहीं चल सकता आणि आमोस त्याचा तिसरा अध्याय त्याच्या तिसऱ्या वचनाच्या अनुसार जो पर्यंत दोन जन एकमत होत नाही तो पर्यंत सोबत चालू शकत नाही। अभी हानोक प्रभु के साथ चला आणि हानोक प्रभु सोबत चालला किती साल किती वर्ष 3 दिन नाही 30 दिन नाही 300 दिन नाही आणि 3 दिवस नाही 30 दिवस नाही 300 दिवस नाही 300 साल 300 वर्ष। अच्छा एक बात मी आपको पूछू आपको बुरा नहीं लगेगा एक गोष्ट मी तुम्हाला विचारू तुम्हाला वाईट तर नाही वाटणार प्रभु मैं आकर कितना दिन हो गया आणि प्रभु मध्ये येऊन किती दिवस झाले एक दिन भी मैं प्रभु के साथ चला ऐसा कोई है तो हाथ लगा आणि एक दिवस मी पूर्ण प्रभु सोबत चाललो असं सांगणारा कोणी असेल तर त्यांनी हात वर करा। कोणी हात आणले नाही आपण कितना आसानी से पडता है हानोक 300 साल प्रभु के साथ चला आणि किती सहज रीत्या आपण वाचतो की हानोक प्रभु सोबत चालला 300 साल 300 वर्ष। हा मुझे बताओ आप प्रभु में आने के बाद कितना साल हुआ एक दिन साल छोड़ो ना हफ्ता छोड़ो ना एक दिन प्रभु के साथ चला गया आणि तुम्ही किती वर्ष झाले प्रभु मध्ये येऊन पण ते वर्ष सोडा तुम्ही महिना सोडा आठवडा सोडा एक दिवस फक्त तुम्ही प्रभु सोबत चालले का यो आप देखिए इतना दुखदायक बात है आणि फ्रेंडो तुम्ही बघा किती दुःखदायक गोष्ट आहे ना। प्रभु हमारे साथ रहता आणि प्रभु आपल्या सोबत राहतो फिर भी हम प्रभु के साथ चलने के लिए उत्साही नहीं आणि तरी सुद्धा प्रभु सोबत चालायला आपण उत्साही नाही फिर भी हम बोलते हैं कि हम बहुत बड़ा तीर मार रहा है आणि तरी आपण म्हणतो की मी खूप मोठा तीर मारत आहे। अरे हानोक 300 साल प्रभु के साथ चला इतने प्रभु को प्रसन्न किया आणि हानोक 300 वर्ष प्रभु सोबत चालला एवढंच नाही तर त्याने देवाला प्रसन्न केलं है ना। इसलिए वो लोभ हो गया आणि म्हणूनच तो प्रभु सोबत उचलला गेला। और हम लोग हमेशा कई बार मैं आपको बताई वो बात है हानोक उडारे जाने वाला मंडली का एक छाया है आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे की मंडळी जी उचलून
जाणार आहे त्याची छाया म्हणजे हनोक आहे. ऐसा है तो फिर हमें भी प्रभु के साथ चलने चाहिए ना. आणि जर असं आहे तर आपणही प्रभु सोबत चालायला पाहिजे. प्रभु को प्रसन्न करके जीने चाहिए ना. आणि प्रभुला प्रसन्न करत जीवन जगलं पाहिजे. अच्छा हो गया पिता ने हमारे लिए अच्छा काम किया. आणि चांगलं झालं पित्याने आपल्या करता एक चांगलं काम केलं. क्योंकि मतलब पिता जिसपे प्रसन्न होता है उसपे हमें ढाक रहेगा. आणि पिता ज्याच्या मध्ये प्रसन्न होता त्याच्यामध्ये आपल्याला आणून ठेवलं. इसलिए फायदा हो गया. आणि म्हणून फायदा झाला. नाही तर क्या होता था. नाही तर काय झालं असतो. हमारा दिन का अनेक दिन का चाल देखेगा तो हमें स्वर्ग में मिलने की योग्यता है. आणि आपली दररोजची वर्तणूक जर बघितली तर स्वर्गामध्ये आपल्याला जाण्याची योग्यता आहे का. यो हालेलुया. पिता प्रसन्न होने वाला एकमात्र व्यक्ति वो अपने एकलौता पुत्र यीशु मसीह है. और पिता ने हमें मसीह में देखा बना गोरिंदी पाना दे का तीस होते. आणि पिता प्रसन्न होणारा एकमात्र व्यक्ति आहे तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभु येशु ख्रिस्त. आणि पिताचा धन्यवाद असो की त्याने आपल्याला त्याचा पुत्र प्रभु येशु ख्रिस्तामध्ये ठेवलेला आहे. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 30 वचन. इतरा धन्य धन्य लोक आहे प्रिय. आणि आपण किती धन्य लोक आहो है ना. यदि पिताने अभे मसीह पे नहीं देखा तो हमारा अवस्था क्या होता. आणि जर पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं नसतं तर आपली अवस्था काय झाली असती. आज हम में से कोई भी लोग मानव अपने जीवन को देख करके मैं एक धर्मी जीवन बिताता हूँ करके खुद गवाही नहीं दे सकता. आणि आपल्यापैकी कोणीही अशा प्रकारे स्वतः साक्ष देऊ शकत नाहीये की मी एक नीतीचं जीवन जगतो. मला धार्मिक क्या है. आणि आपलं नीतिमत्व काय आहे. धार्मिक प्रभू येशू मसीह. आणि आपलं नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्त आहे. मला पवित्र आहे प्रभू येशू मसीह. पवित्रीकरण प्रभू येशू ख्रिस्त आहे. मला ज्ञान प्रभू येशू मसीह. आपलं ज्ञान प्रभू येशू ख्रिस्त आहे. हर बात में हम प्रभू येशू मसीह पर सहारा लेते हैं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला आश्रय प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो म्हणून आपल्याला त्याच्यापासून सहाय्य मिळतो. कितना धन्य पदवी प्रभूने मिली. आणि किती धन्य पदवी प्रभूने आपल्याला दिली. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप प्रभु में होते हुए प्रभु आपको अपने महिमा के लिए कितना इस्तेमाल कर पाता है उसके ऊपर आपको भविष्य में मिलने वाले प्रतिफल है. आणि प्रभु तुम्हाला किती जास्त उपयोगात आणू इच्छितो किंवा तुम्ही प्रभूच्या कामामध्ये किती जास्त उपयोगात याल याच्यावर तुमचं भविष्य निर्भर आहे. हम सबको प्रतिफल मिलने वाला है. आणि आपल्या प्रत्येकाला प्रतिफळ मिळणार आहे. किस बात का प्रतिफळ मिळेगा. आणि कुठल्या गोष्टीचं प्रतिफळ मिळणार आहे. जो काम प्रभू येशू मसीह हमारे जीवन की द्वारा कर पाया. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काम आपल्या जीवनाच्या द्वारे करू शकला. बहुत बड़ी बात है. मोठी गोष्ट आहे. मतलब हमें प्रभु येशू मसीह अपने महिमा के लिए इस्तेमाल कर पाता है क्या. आणि प्रभु येशू ख्रिस्त त्याच्या गौरवा करता आपला उपयोग करू शकत आहे का. ये बात को जानना. आणि या गोष्टीला जाणा प्रियांनो. उसको बोलता है सच्चा विश्वासी जीवन. आणि याला म्हटलं जातं खरं विश्वासू जीवन. आपको याद है जब गलातियों दूसरा अध्याय 20 वचन का आखिरी भाग में प्रेरित पौलुस गवाही देता है. आणि गलातीकरांचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 20 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये अशा प्रकारे म्हणत आहे. आज का जो पौलोस का जीवन इसमें निर्धारित था वो एक गवाही देता है. आणि आज प्रेषित पौलाच जीवन कुठल्या गोष्टीवर आधारित होत याच्या संबंधाने प्रेषित पौल सांगत आहे. जब दुनिया में जीवित उस समय का ज्या वेळेला प्रेषित पौल या जगामध्ये जिवंत होता त्यावेळेला तो क्या बोलता. तो काय म्हणतो. अब जो मैं जीवित हूँ मैं शरीर में अब जो जीवित हूँ. अभी मैं शरीर में जो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ. केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है. जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया. ये बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. हमेशा ही याद रहेगा. आणि नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रभु येशू मसीह मेरे लिए अपने आप को दिया. येशू ख्रिस्ताने माझ्या करता आपल्या स्वतःला दिलो. ये बात अगर याद करेगा. आणि गोष्ट जर आपण स्मरणामध्ये आणू तर हम प्रभु के हाथ में प्रभु को इस्तेमाल करने में कोई दिक्कत नहीं आएगी. आणि प्रभूच्या हातामध्ये एक उपयोगी पात्र होऊन उपयोगात येण्याकरता काही अडचण येणार नाही. धन्यवाद. आणि प्रभूला खूप धन्यवाद असो. अभी पांचवा बात हमने एक ना कल शुरू किया. आणि पाचवी गोष्ट कालपासून बघायला आपण सुरुवात केली. वो क्या मालूम है. ती काय होती माहिती का. हमारा आत्मिक जीवन का बहुत बड़ा एक लड़ाई चलने वाला बात है. अनुगुवाई की बात. आणि आत्मिक जीवनामध्ये खूप मोठा युद्ध चालणारी गोष्ट आहे ते म्हणजे
विभक्तपणा प्रयोग शैतान हमेशा मला हलगुवाई का दिवा तोडना चाहता है आणि शैतान जे आहे ती विभक्तपणाची भिंत जे आहे ती तोडू इच्छितो हमें और लोगों के साथ मिंगल करवाना चाहता है आणि इतर लोकांसोबत जोडावं असा तो काम करत राहतो ना उस प्रकार हमारे में बेलगीनला ला करके हमें मारे प्रभु से दूर करना चाहता है आणि अशा प्रकारे दुर्बल अवस्था आपल्या मध्ये आणून आपल्याला तो प्रभु पासून दूर नेऊ इच्छितो भजन संहिता 4:3 में लिखा है आणि स्तोत्र 4 त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये लिहिले ध्यान रखो की यहोवा ने भक्त को अपने लिए अलग कर रखा है हां भक्तों को प्रभु ने अपने लिए अलग कर रखा है आणि देवाने भक्ताला आपल्याकरता वेगळं केलेलं आहे अब मालूम है एक्लिसिया या प्रभु का मंडली क्या है आणि एक्लिसिया किंवा देवाची मंडळी म्हणजे काय आहे प्रभूने आपली महिमा केली अरे किया वजून देवाने आपला गौरवा करता वेगळा केलेला समुदाय हे उदार पायो अनेक पवित्र लोक हे बात को अच्छी तरह जानने चाहिए तारण प्राप्त झालेला प्रत्येक पवित्र भक्तांनी ही गोष्ट जाणली पाहिजे मी प्रभु केली अरे किया वजून ने आणि मी प्रभु करता वेगळा केलेला एक समुदाय आहे म्हणजे बोलसे बातें कल्पित आहे आणि काल पुष्कळशा गोष्टी मी सांगितल्या अभी वो बातों में जाने के लिए समय नहीं परत त्या गोष्टीकडे जाण्याकरता वेळ नाही अभी इतकी बातों में हमें अलग रहना चाहिए उस विषयों को मैं आपको कम शब्दों में बताना चाहिए आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपण विभक्त राहायचं किंवा दूर राहायचं हे काही कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगेल आपको मन में जब इसमें सबसे पहला बात शादी की जीवन में हमें अलगवाई होना जरूरी बात है आणि लग्न संबंधाने आपण अलिप्त विभक्त राहणं हे गरजेचं आहे अगो मालूम आहे बोलसे लोक धोका खाणे वाले एक बात आहे शादी आणि पुष्कळ लोक फसल्या जाणारे किंवा अडकल्या जाणारे एक गोष्ट आहे ते म्हणजे लग्न अनेक बातों में प्रभूने क्लियर व्यवस्था दिया हुआ है आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूने स्पष्ट व्यवस्था दिलेली आहे दुसरा कोरिंथी उसका 6 का 14-18 तक वचन पडेंगे दुसरे करिंथी कराचं पत्र 6 त्याचा 14-18 वचन अविश्वासियोंके साथ असमान जुए में न जुते क्योंकि धार्मिकता और अधर्म का क्या मेल जोल या ज्योति और अंधकार का कोई संगति नहीं हो सकता आणि अंधकार आणि प्रकाश या दोघांचा काही मेळ होऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी सांगण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मनन करा जब एक व्यक्ती जब शादी के लिए तयार होता है आणि एक व्यक्ती ज्या वेळेला लग्नाकरता तयार होतो प्रभु का दिया हुआ भजन की व्यवस्था जान करके मान करके निर्णय लेना जरूरी बात है आणि त्या ठिकाणी देवाने दिलेली जी व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारे जाणून घेऊन पालन करणं गरजेचं आहे नाही तो प्रभु उनको स्वीकारेगा नाही तर प्रभु त्यांचा स्वीकार करणार नाही अभी 18 तक खंडित पडे आणि 18 पर्यंत तुम्ही निरंतर वाचा और मसीह का बलियान के साथ क्या लगाव या विश्वासी के साथ अविश्वासी का क्या नाता और मूर्तों के साथ परमेश्वर के मंदिर का क्या संबंध क्योंकि हम तो जीवित परमेश्वर के मंदिर है जैसा परमेश्वर ने कहा है मैं उनमें बसूंगा और उनमें चला फिरा करूंगा और मैं उनका परमेश्वर होऊंगा और वे मेरे लोग होंगे इसलिए प्रभु कहता है उनके बीच में से निकलो और अलग रहो और अशुद्ध वस्तु को मत छुओ तो मैं तुम्हें ग्रहण करूंगा और मैं तुम्हारा पिता होऊंगा और तुम मेरे बेटे और बेटियां होंगे सर्वशक्तिमान देवाचं वचन आहे इसमें हमें कई बातों में लोग लापरवाही करता आणि याच्या संबंधाने पुष्कळ लोक काही निष्काळजीपणा करता इसे वो लोग प्रभु के दृष्टि में श्रापित बन जाते आणि ज्याच्यामुळे देवाच्या दृष्टीमध्ये ते लोक श्रापित होतात प्रभु इस्राएल लोगों को क्लियर व्यवस्था दिया आणि प्रभुने इस्राएल लोकांना एकदम स्पष्ट व्यवस्था वही व्यवस्था नए नियम के मंडली के लिए भी आणि तीच व्यवस्था नवीन कराराच्या मंडळी करता पण आहे जब इस्राएल को जब आलेल किया आणि इस्राएल लोकांना मिसर देशापासून वेगळा केलं तो प्रभु ने क्या बोला था आणि त्या वेळेला प्रभु ने त्यांना काय म्हटलं निर्गमन का किताब उसका 34:14-16 वचन निर्गमन 34:14-16 वचन हरेक पवित्र लोगो ये बहुत अच्छी चीज में समझ रहा बहुत जरूरी है इसलिए आपको बता रहा हूँ आणि प्रत्येक पवित्र भक्ताला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून सांगत आहे क्योंकि तुम्हें किसी दूसरे को ईश्वर करके दंडवत करने की आज्ञा नहीं क्योंकि यहोवा जिसका नाम जलनशील है वह जल उठने वाला परमेश्वर है
ऐसा ना हो कि तू उस देश के निवासियों से वाचा बांधे और वे अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करे और उनके लिए बलिदान भी करे और कोई तुझे नेवता दे और तू भी उसके बलि पशु का मांस खाए और तू उनकी बेटियों को अपने बेटों के लिए लाए और उनकी बेटियां जो आप अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करती है तेरे बेटों से भी अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करवाए। स्पष्ट अशी ही वॉर्निंग आहे। बरं, ऐसे बात होने से क्या होता आणि असं झाल्यानंतर काय होईल? वो लोग उस अन्य जाति के लोगों का देवताओं के सामने दंडवत करवा करके भयंकर रीति में जीवित प्रभु का निंदा करवाएगा। आणि ते लोक अन्य जातीचे जे देवी दैवत आहे त्यांच्या समोर गुडघे टेकना करता ते आपल्याला भाग पाडतील आणि जिवंत देवाची ते नालस्ती करतील। मुझे मालूम है प्रभु को जाना वो लोग इस प्रकार व्यवस्था तोड़ करके जाने के बाद में उन लोगों ने उनको मारपीट करके दंडवत करवाया। आणि मला माहित आहे अशा प्रकारे काही लोक आहे की ज्यांनी प्रभूला सोडून दिल्यानंतर ते निघून गेले आणि मग लोकांनी त्यांना मारून झोडून जे आहे ते इतर मूर्त्यांसमोर दंडवत करायला लावलो। उनका प्रसाद खिलाया आणि त्यांचा प्रसाद खाऊ घातला। आणि शेवटी तो मूर्तीपूजक झाला। भयंकर बात आहे, किती भयंकर गोष्ट आहे। जीवित परमेश्वर का निंदा इस रीति में करना आणि आणि जिवंत देवाची निंदा अशा प्रकारे करणं आणि त्यांना काही लाज वाटत नाही। आणि सैतानाने भयंकर रीतीने त्यांना फसवलं। व्यवस्थावरील किताब में भी वापस प्रभूने इस्रायल को जिताया। आणि अनुवादच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा प्रभूने इस्रायल लोकांना चेतावणी दिली। सात अध्याय 3-4 वचन अनुवाद 7:3-4 वचन अशा प्रकारे कितीतरी लोकांचं जीवन बर्बाद होऊन पडलेलं आहे। चेतावणी मिळणे के बावजूद भी लोग उसको लापरवाही करतात आणि वॉर्निंग मिळालेली असताना सुद्धा लोक त्याच्या संबंधाने निष्काळजीपणा करतात। परमेश्वर की कोई भी व्यवस्था को कभी तोडणे नाही आणि देवाची कुठलीही व्यवस्था तुम्ही तोडू नका। इस्रायल में पहुंचने के बाद में भी उस समय के अगुआ योशुआ ने इस्रायल लोगों को बोलने वाली एक बात है। आणि इस्रायलामध्ये पोहोचल्यानंतरही त्यावेळेचा त्यांचा जो प्रमुख होता योशुआ तो बोलणारी एक गोष्ट आहे। योशुआ उसका 23:7 वचन पढ़ो। आणि योशुआ त्याचा 23:7 वचन। ये जो जातियां तुम्हारे बीच रह गई है इनके बीच न जाना और न इनके देवताओं के नामों की चर्चा करना और न उसकी शपथ खिलाना और न उसकी उपासना करना और न उसको दंडवत करना। देखा, क्लियर रीति में योशुआ हमारे प्रभु के लोगों को इंस्ट्रक्शन दिया। अरे एकदम स्पष्ट रीति ने योशुआ ने प्रभु चा लोकांना ती चेतावनी दिली। हमारे जीवन में मिलने वाला चेतावनी अब हल्का ना जाने। आणि प्राणो आपल्या जीवनामध्ये मिळणारी देवापासून जी चेतावनी आहे तिला तुम्ही साधारण समजू नका। ये लिख करके उनको मिला हुआ है आणि हे लिहून त्यांना भेटलेली आहे। इसके बावजूद भी आपको मालूम है मानव दाविद का बेटा सलमोन के जीवन में क्या हुआ। आणि एवढा असताना सुद्धा दाविदचा पुत्र सलमोन याच्या जीवनामध्ये काय झालं? सलमोन जैसा एक बुद्धिमान मनुष्य कोई भी ऐसा राजा दुनिया में नहीं था। आणि सलमोन प्रमाणे एवढा बुद्धिमान राजा जगामध्ये नव्हता। तो भी तरी सुद्धा वो ये सारे बात जानता था आणि तो या सर्व गोष्टी जाणत होता। कोई भी इंसान अपनी ज्ञान में होकर के प्रभु की व्यवस्था तोड़ करके बीजी जीवन नहीं बिता सकता। आणि कुठलाही मनुष्य आपल्या ज्ञानाच्या द्वारे देवाची व्यवस्था तोडून जीवन जगू शकत नाही। सलमोन के जीवन में कैसे हार हुआ आणि सलमोनच्या जीवनामध्ये पराजय कसा काय आला? त्यांना आपको मालूम है पहला राजा 11 है उसका 1-8 वचन पढ़ पहिले राजे 11:1-8 वचन। सलमोन की बेटी और बहुत की विजातीय स्त्रियों में जो मोआबी अमोनी अदोनी सिदोनी और हित्ती थी प्रीति करने लगा। वे उन जाति
उन जातियों की थी जिनके विषय में यहोवा ने इसराइल से कहा था, तुम उनके मध्य में न जाना और न वे तुम्हारे मध्य में आने पाए। वे तुम्हारे मन अपने देवताओं की ओर निसंदेह फेरेंगी। उन्हीं की प्रीति में सुलेमान लिप्त हो गया। देखा, उनकी प्रीति में सुलेमान क्या हो गया? लिप्त हो गया। आणि सुलेमान जो आहे तो त्यांच्या प्रेमामध्ये खाली पडला। तो बहुत ज्ञानी आदमी था, तो खूप ज्ञानवान होता, लेकिन वो अन्य जाति की उन स्त्रियों के साथ लिप्त होने के कारण उनके साथ जाकर के मूर्ति पूजा किया। आणि मग त्या परस्त्री परजातीच्या स्त्रियांसोबत तो जोडून राहिला कारणाने त्यांच्या सोबत त्याने मूर्ति पूजा केली। जरूर ज्ञानी था आणि खरोखर तो ज्ञानी होता, परंतु एक आत्मिक जन नहीं था आणि तो एक आत्मिक मनुष्य नव्हता। उनका ज्ञान सिर्फ एक वरदान था आणि त्याचं ज्ञान एक वरदान होतं। यो उसकी द्वारे प्रभु का महिमा नहीं हुआ आणि त्याच्या द्वारे देवाचा गौरव नहीं झाला। आगे पढ़ पुढे वाचा। उसने उसकी 700 रानियां और 300 रखिया हो गई थी और उनकी इन स्त्रियों ने उसका मन बहका दिया। अथवा जब सुलेमान बूढ़ा हुआ तब उसकी स्त्रियों ने उसका मन पराये देवताओं की ओर बहा दिया और उसका मन अपने पिता दाऊद के समान अपने परमेश्वर यहोवा पर पूरी रीति से न लगा रहा। देखा, फलक इतना भयानक एक दुखदायक पर अंध सलमान का हुआ आणि किती भयंकर दुखदायक शेवट जो आहे तो सलमानचा झाला। हे मानव, उनका जीवन प्रभु के साथ एकाग्र नहीं था आणि त्याचं जीवन प्रभु सोबत एकरूप नव्हतं। हेरा दाविद का कितना सुंदर जीवन था आणि दाविदाचं जीवन जे आहे ते किती सुंदर होतं। जरूर गलती हुआ तो भी उन्होंने पूर्ण में मन फिरा आणि निश्चित त्याच्या जीवनामध्ये पाप झालं पण त्याने संपूर्ण रीत्या पश्चाताप केला। हेरो प्रभु से लिपटा रहा आणि तो प्रभुशी जुडून राहिला। इसलिए प्रभु ने गवाही दिया, मेरा मन का जैसा दाविद। आणि म्हणूनच प्रभुने त्याच्या संबंधाने साक्ष दिली, माझ्या मनाप्रमाणे असलेला दाविद। प्रिय आज यावर बैठ करके वचन सुनने वाला अनेक पवित्र लोगों के बारे में आज प्रभु ये गवाही देना चाहिए, मेरा मन के जैसा कुछ लोग मुझे नासिक में मिल गया। आणि या ठिकाणी बसलेल्या तारण प्राप्त झालेले जे प्रभूचे लोक आहेत त्या प्रत्येका संबंधाने प्रभूने साक्ष द्यायला पाहिजे की नासिक मंडळी मध्ये माझ्या मनाप्रमाणे लोक मला भेटले। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। लोक बारे बोलेंगे आणि किती लोकांसंबंधाने प्रभू अशी साक्ष देईल, ऐसा साची अच्छा आहे की नाही आणि अशी साक्ष देवापासून आपल्याला मिळणं चांगलं आहे का नाही। आमेन। मला एक उत्साही मन चाहिए आणि त्याकरता एक उत्साही मन असलं पाहिजे। आमको मालूम आहे, हम प्रभु के आगमन का एकदम निकटता में, आपल्याला ठाऊक आहे प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ आहोत। अभी प्रभु के आगमन में हम बहुत आदर के साथ स्वागत किया जाना आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण खूप आदरासह स्वागत केलं गेलं पाहिजे। स्पेशल स्वागत आणि विशेष असं स्वागत किसको करेगा मालूम है? आणि अशा प्रकारचं स्वागत प्रभू कोणाचं करेल? देखो आपको शिकाय नाही ऐसे कोई नहीं बोल आणि तुम्हाला शिकवलं नाही असं कोणी म्हणू नका। किसको बड़े आदर के साथ प्रभु स्वागत करेगा? आणि कोणाचं प्रभू खूप आदरासह स्वागत करेल? वचन में लिखा है, वचनामध्ये लिहिले, मैं आपको वचन से बताता हूँ आणि वचनाद्वारे तुम्हाला सांगतो। दुसरा पत्र पहिला अध्याय, दुसरे पत्र पहिला अध्याय उसका पहले 11 वचन पढ़ो, पहले त्याचा 11 वचन वाचा। इस रीति से तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। माने इस रीति से आणि अशा प्रकारे अरे इस रीति से बोलायला तो उसके ऊपर कुछ बात बदाय आहे आणि अशा प्रकारे म्हटलं तर त्याच्या वरती काही गोष्टी सांगितले आहे। कौन सा रीति आणि कुठली पद्धत? देखिए आपको वो रीति मालूम होना चाहिए ना आणि बघा तुम्हाला ती पद्धत माहिती राहिला पाहिजे ना। प्रिय काही दिक्कत की बात नाही आणि काही अडचणीची गोष्ट नाहीये, क्योंकि उलाट भाव हरेक लोगों में प्रभु ने इस रीति का जीवन बिताने का प्रबंध किया है आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला अशा पद्धतीने जीवन जगण्याकरता प्रभुने योजना बनवलेली आहे। सबका जीवन में प्रभुने वो काम किया आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभुने ते काम केले। कौन सा काम आणि कुठलं काम? उसका 3-4 वचन, त्याचं 3-4 वचन वाचा। उसके ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जो जीवन और भक्ति भक्ति से संबंध रखता है। उसका ईश्वरीय सामर्थ्य क्या? नहीं, अभी आपने वापस पढ़ना। क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने उसकी ईश्वरीय सामर्थ्य क्या? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा
यीशु सामर्थ क्या है? पवित्र आत्मा। क्योंकि प्रेरितों पहला अध्याय का 8 वचन में क्या बोला? पवित्र आत्मा तुम मराएगा, पवित्र आत्मा तुमच्या मध्ये येईल, तुम्हें क्या मिलेगा? मला काय भेटेल? सामर्थ्य मिलेगा, सामर्थ्य भेटेल। तो आत्मा पाया हुआ लोगों को प्रभु ने सुबत्ती के जीवन मिलाने का सारा कार्य सामर्थ्य दिया हुआ है। आणि आत्मा प्राप्त झालेल्या लोकांना त्या सुबत्तीचं जीवन करण्याचं जीवन जगण्याकरता लागणारं प्रत्येक प्रकारचं सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याद्वारे दिलेलं आहे। बरं, कोई भी काम आपली खुद की सामर्थ्य में नहीं, आपलं कुठलंही काम आपल्या स्वतःच्या सामर्थ्यामध्ये नाही, पवित्र आत्मा का सामर्थ्य में, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आहे। इसलिए अनेक पवित्र लोगों का कर्तव्य रोज वो पवित्र आत्मा में भरना, आणि प्रत्येक पवित्र भक्ताचं कर्तव्य हे आहे की दररोज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरणं। आधार मी निघा आहे की हर रोज आम्हाला कर्तव्य आत्मा में भरणं। आणि पिस्कराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये लिहिलंय की दररोज आपलं कर्तव्य आहे की आपण त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरपूर होणं। जो लोक आत्म्या में भर गया, आणि जे लोक आत्म्यामध्ये भरपूर झाले क्या हुआ, त्यांना काय झालं? अभी 3 से 15 वापस आणि 3 वचनापासून पुढे वाचा। जीवन और भक्ति से संबंध रखता है, जीवन और भक्ति से संबंध रखता है। आणि त्याच्या ईश्वरीय सामर्थ्याने जे जीवन आणि भक्ति याच्याशी संबंध ठेवते। कोणते जीवन आणि कुठलं जीवन? प्रभुचं जीवन, प्रभुचं जीवन। और भक्ति कौन सा? आणि भक्ति कुठली? प्रभु का भक्ति, प्रभु ची भक्ति। भक्ति का अर्थ प्रभु का भय, आणि भक्ति का अर्थ प्रभु चा भय। ये दोनों साथ में आप हमेशा मानव लिंग के साथ जो मिलता है उसको जोड़ करके सीखना। आणि मग या दोन्ही गोष्टी सोबत आपल्याला ज्या लिंक सोबत जोडल्या गेल्यानंतर जोडलं जातं त्याच्या आधारावर ते शिकायचंय। की काही जगह पर भक्ति जोडा जाएगा, काही जगह पर भय जोडा जाएगा, दोनों एक है। आणि काही ठिकाणी भक्ति या शब्दाचा उपयोग केला जाईल आणि काही ठिकाणी भय या शब्दाचा उपयोग केला जाईल, पण दोन्ही एकच आहे। प्रभु का आराधना, प्रभु का सच्चा भक्ति मिळवण्याची, आणि प्रभूची जी आराधना आहे ती प्रभूच्या खरे भक्तीमध्ये व्हायला पाहिजे। प्रभू ऐसा भक्त मानव को ढूंढता है आणि प्रभू अशा भक्तांना शोधतो। अभी ये बात प्रभु ने पवित्र आत्मा के द्वारा अनेक लोगों को एक ऐसा जीवन बिताने के लिए सामर्थ्य दिया है। आणि प्रभु ने अशा प्रकारे जीवन जगण्याकरता प्रत्येकाला सामर्थ्य दिलेलं आहे। अभी ये सामर्थ्य अभी क्या करना, आणि या सामर्थ्याने आपण काय करायचंय? सारा प्रकार का उत्साह के साथ या मतलब प्रयत्न करके, या यत्न करके, यत्न करके, आणि सर्व प्रकारच्या यत्नाच्या द्वारे तो क्या करना, काय करायचंय? हमारा विश्वास के ऊपर 7 गुण बढ़ाना है, आणि विश्वासा सोबत 7 गुण वाढवायचे। और ये कभी कभी नहीं, अब कभी एक बार नहीं, रोज बढ़ाना है। आणि हे कधी कधी आठवड्यातून एकदा असं नाही तर रोज वाढवायचे। तो आपको बहुत आदर के साथ उदरी स्वीकारना चाहिए ना, आणि खूप आदरासह तुमचा त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे। एक चलो चलो वह रुको मेरा आएगा आणि मग एकेकाला बोलवलं आणि म्हणतील थांबा आता मोठा तो ड्रम येतो तो ड्रम वाचल आणि मग ते खूप आदरासह तुमचा स्वीकार होईल। लाखो मी एक अनेक टेबल आणि लाखांमध्ये एक आल्यानंतर आणि मग आता बँडचा तो सेट येईल आणि स्वर्गाचा तो ड्रम सेट येईल बड़े आदर के साथ आणि खूप मोठ्या आदरासह। कोण आया? कोण आलो? जो प्रभु को आणि ज्याने प्रभूला जगलो हर बात पे प्रभु का सम्मान किया आणि प्रत्येक गोष्टी मध्ये प्रभूचा सन्मान केला बड़े आदर के साथ आणि खूप मोठ्या आदरासह। उनको लेके त्यांना वाटेल क्या चाहता आणि त्यांना घेऊन जाईल ही काय इच्छा आहे। किंग कोण ऐसा चाहता है की बड़े आदर के साथ मैं उस दिन मानव प्रभु की उपस्थिति में प्रवेश करूं। आणि कोणाची अशी इच्छा आहे की खूप आदरासह त्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये प्रवेश करावा? कोई तकलीफ की बात नहीं आणि काय त्रासाची गोष्ट नाही, कोई एव्हरेस्ट पहाड चढणे का कोई दिक्कत नहीं आणि एव्हरेस्ट डोंगर चढण्याची काही गोष्ट नाहीये। क्या करना, काय करायचं? अभी ध्यान से आता लक्ष देऊन ऐका। ओ 5 से 7 वचन में 7 बात लिखा है आणि 5 ते 7 वचनामध्ये 7 गोष्टी लिहिल्या आहेत। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे।
इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके, देखा सब प्रकार का यत्न करके, मतलब भजन सुनने के समय में नींद आएगा तो चिपके मार देगा। वचन ऐकत असताना जर झोप येते तर मग चिमटा घ्यायचा, तो यत्न आहे आणि तोच तो प्रयत्न आहे। मीटिंग में आने के लिए यत्न करना पड़ेगा आणि मीटिंग मध्ये येण्याकरता यत्न करावा लागेल। सैतानाला ठाऊक आहे रविवार आहे, लोक आराधने के लिए प्रभुमेश लेने के लिए जाने वाला है आणि रविवारीच्या दिवशी आराधना मध्ये जाऊन प्रभुमेश घ्यायला हे जाणार आहे। बिंगो दिमाग में डालने का आणि यांच्या डोक्यामध्ये टाकायचं। एक हप्ता तू बहुत कष्ट केला आणि एक आठवडा तू खूप परिश्रम केले। संडे एक दिन मिळता है आराम आणि रविवारचा एक दिवस आरामाचा आहे। एवढ्या सकाळी उठू नको, विश्रम 4 बजे आहे आणि आता फक्त 4 वाजले, टाइम बहुत आहे आणि वेळ खूप आहे। आणि अर्धा तास अजून आराम कर, साडेचार बजे चालेगा आणि तो विचार करतो 4:30 वाजता सुद्धा चालेल। थोडा एक झोप लेगे बोल करके सो गया आणि थोडस अजून एक डुलकी घेऊ म्हणून तो झोपला परंतु बहुत पसका बुडा आणि परत केव्हा उठला, वो आधा घंटे के झोप 2.5 घंटा हो गया आणि अर्धा तासाच्या ऐवजी 2.5 तास झाले। क्या हो गया, काय झालं, 3:30 हो गया, 7:30 झाले, अभी काम बता तू करे आणि मग आता कस काय दात घासायचे, अभी काम ड्रेस पहनू आणि आता कस काय कपडे घालणार आणि मग जाऊ द्या आजची आराधना कॅन्सल। पूछेगा तो बोलेगा तबियत ठीक नहीं आणि विचारलं तर सांगेल की आजारी होतो। शैतानी आणि मग सैतान अशा प्रकारे आपल्याला शिकवतो। मेरा प्रिय भाई बहनों पवित्र लोगों, आप एक बात समझो, कितनी बार ऐसे ऐसे धोखा सैतान ने खिलाया आणि माझ्या पवित्र भाऊ आणि बहिणींनो सैतानाने कितीतरी वेळा अशा प्रकारे ठकवलं। आपका कई बार आप मीटिंग में मतलब आब्सेंट होने का मेन कारण आपका उलसाद बुझ गया और थकावट के पीछे शैतान की आलोचना पाकर चार पाय पर लेटे रहा, इसलिए धोखा खाया। आणि कितीतरी वेळा तुम्ही मीटिंगला न येण्याच्या पाठीमागे असं आहे कारण की तुमचा आत्मिक उत्साह जो आहे तो विझून गेलेला आहे आणि तुम्ही करणारे जे परिश्रम आहे त्याच्यामुळे तुमचं शरीर थकलेलं आहे। इसलिए शैतान बोला यार तू थका हुआ है, थोड़ा और भी थोड़ा आराम करो, रिसेटलमेंट बात है वो, हमेशा रिसेटलमेंट बात। यीशु मसीह को 40 दिन भूख लगा तो क्या प्रभु, आप तो प्रभु का बेटा परमेश्वर बेटा है ना, अब ये आप करेगा तो ये पत्थर रोटी बन जाएगा, इसलिए इतना भूख कर मौका देकर धोखा देता। आणि मग सैतान काय करतो, आपल्याला संधी पाहून तो आपल्याला फसवतो, तो आपल्याला काय सांगेल की जसं त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने जंगलात उपवास केल्यानंतर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली त्या वेळेला सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं अरे तू तर देवाचा पुत्र आहे ना, तू जर सांगशील तर हे जे दगड आहे ते सुद्धा भाकरी होऊन जाईल। अशाच प्रकारे सैतान आपल्याला फसवतो, तो म्हणतो की 6 दिवस तू खूप काबाड कष्ट केले, खूप परिश्रम केलं, एकच दिवस तुला भेटतो तो आराम करण्याकरता, तर तू अधिक जास्त आराम कर, अशा प्रकारे तो आपल्याला फसवेल। कितनी बार कितनी लोगों ने धोखा खाया, कितीतरी वेळा कितीतरी लोक फसला गेले, परंतु आपने मन फिरा गया आणि तुम्ही मन परिवर्तन केलं का, पछताव हुआ क्या, पछताप झाला का, अरे मेरे गलती का नुआ करके प्रभु के सामने कबूल करके रोया क्या, आणि माझ्या चुकीमुळे झाला असा पछताप करून प्रभु समोर तुम्ही रडले का। आप ऐसा नहीं रोता है तो, आणि असं जर रडत नाही तर बार बार ऐसा धोका दे करके शैतान आपको हराए आणि वारंवार अशा प्रकारे फसून शैतान तुम्हाला हरवे। प्रिय प्रभु का काम कैसे करना आणि प्रियांनो प्रभूचं काम कसं करायचंय, यिर्मयाह 48 का देश आपको मालूम है आणि यिर्मयाह त्याचा 48 अध्याय त्याचं 10 वचन तुम्हाला ठाऊक आहे। जो भी यहोवा का काम आळसी पण से करता है वो श्रापित है आणि परमेश्वराचं काम आळसपणाने जो करतो तो श्रापित आहे। यो मैं कैसे करना, प्रियांनो देवाचं काम आपण कसं करायचंय, सिर्फ साधा उत्साह नाही आणि फक्त साधारण उत्साह नाही। अभी वो प्रयोग ने वापस पड़ी है वो 5 वचन आणि ते 5 वचन पुन्हा एकदा वाचा, इसी कारण तुम सब प्रकार देखा सब प्रकार का यत्न करके आणि सर्व प्रकारचा प्रयत्न करून, वो प्रयोग बहुत गहरा है आणि तो प्रयोग जो आहे तो खूप गहन आहे, पूर्ण उत्साह होना चाहिए आणि तुमचा संपूर्ण
पूर्णरित्या उत्साह राहिला पाहिजे, पूरा तन मन से होना चाहिए आणि संपूर्ण अंतकरणाने राहिला पाहिजे। अभी ये सात बातों को जोड़ रहे थे आणि या सात गोष्टी आपण जोडायचे आहे। मी एक बात आपको बजाने चाहता हूं आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, कभी भी जिंदगी में ये बात सोचा क्या आणि कधीही आपण आपल्या आयुष्यामध्ये हा विचार केला का? ये सात बातों का वर्णन करने के लिए जाएगा तो बहुत टाइम लगेगा आणि या सात गोष्टीचं वर्णन करायला झालं गेलं तर खूप वेळ लागेल। लेकिन ये सात बात मैं रोज बढ़ाता है कि नहीं ये जानने के लिए थोड़ा पढ़ लीजिए। आणि या सात गोष्टी दररोज माझ्या जीवनामध्ये वाढत आहे का जरा लक्ष देण्याकरता वाचून बघा। इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ और समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बनाते जाओ, क्योंकि यदि ये बातें तुम में वर्तमान रहे ये बातें तुम में वर्तमान में रहे ये आज का दिन में एक नहीं ये बात को पढ़ आणि वर्तमान मध्ये म्हणजे आताच्या या वेळेमध्ये तुमच्या मध्ये या सर्व गोष्टी आहे का नाही ये कल्बी पाहून बघा। ये कल्बी था आज भी होना चाहिए, काले होते आज ही राहायला पाहिजे। ये है क्या? ये आहे का? ये पारखना ये पारखा। अगर ये बात है तो प्रभु का वचन बोलता है उस दिन में प्रभु आपको बड़े आदर के साथ लेगा। आणि वर्तमान मध्ये या गोष्टी जर तुमच्या मध्ये राहील तर प्रभू असं म्हणतो की त्या दिवसामध्ये प्रभू तुमचा खूप आदरासह स्वीकार करेल। प्रिय हमारा आत्मिक जीवन में मुलाट पाए वो हरेक लोग ये बात को परखना चाहिए। आत्मिक जीवनामध्ये पाचारण प्राप्त झालेला प्रत्येकाने गोष्ट पारखायला पाहिजे। बहुत दिन से काही बात बोलता ही नाही ऐसा आणि पुष्कळ दिवसापासून अशा काही गोष्टी बोलत नाही। एक बात आहे आत्मा का फळ आणि त्यापैकी एक गोष्ट आहे की आत्म्याचं फळ। आत्मा का फळ नर्सरी क्लास ते मला संडे स्कूल के बच्चों में सबको भाई हाथ है। आणि आत्म्याचं फळ जे संडे स्कूल चे क्लास मध्ये येणारे जे लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना तोंडपाठ आहे। लेकिन आजकाल बच्चा लोग भी बराबर आता नहीं आणि आजकालचे जे मोठे लोक आहेत त्यांना येत नाही। बड़ा लोग मतलब वो बात अभी ध्यान करता नहीं इसलिए भूल गया होगा। आणि तरुण लोकांना येत नाही आणि जे वयस्कर आहे ते आपण बोलत नाही म्हणून विसरले असतील। इसलिए कभी कभी बोलना अच्छी बात आणि म्हणूनच कधी कधी बोलना चांगली गोष्ट आहे। तो हम लोग सब मिलकर के बोलेंगे आणि आपण सगळे मिळून एका स्वरामध्ये बोलूया। आपण आपल्या भाषा में बोला आणि आपल्या आपल्या भाषेमध्ये बोला बोलो क्योंकि कई लोगों को मतलब हिंदी में बोलना नहीं आता हो आणि काही लोकांना हिंदी मध्ये बोलायला येत नसेल इसलिए मला आपको जो आता है वो भाषा में लेकिन बराबर बोलना गिनती करके देखना पूरे बोला है कि नहीं आणि मग बरोबर बोला मोजून बघा बरोबर बोलले का नाही। जिसको मालूम नहीं है आणि ज्याला माहित नाही वो बाइबल खोल कर आणि त्यांनी आपलं बायबल उघडून राहा। गलातियों 5:22-23 वचने आणि गलातिकराचं पत्र त्याचा 5:22-23 वचन आहे। अच्छा ओम बोलणे से पहिले एक बार पढ़ कर सुनेंगे आणि ते बोलण्याच्या अगोदर एकदा आपण ते वाचून घेऊ। खास बात आहे इसलिए मैं आपको ये बात बता रहा हूं आणि ते विशेष अशी गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। नम्रता और संयम है, ऐसे ऐसे कामों की जरूरत में कोई भी व्यवस्था नहीं और जो मसीह यीशु के है इसके आगे कोई व्यवस्था है ही नहीं आणि याच्या वरती कुठल्या प्रकारची व्यवस्था नाहीये। तुम्हारा आत्मा का फल है तो वो व्यक्ति विजयी है आणि याचा अर्थ आत्म्याचं फळ आहे तर तो व्यक्ती विजयी आहे। अभी आपने पढ़कर के भी सुना आणि आता तुम्ही वाचूनही ऐकलं। अभी सब लोग एक ही स्वर में बोलेंगे आणि मग सगळे लोक एकाच सुरात बोलतील, आपली आपली भाषा में बोलेंगे, आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलतील। आत्मा का फल आणि बघा काही लोकांनी अगोदरच बंद केलं, फोनचा जोड गया, कुठलं सुटलं सुट गया, दुसरं तो सुटकर ते लोक याद आया आणि दुसऱ्याच ऐकून मग लोकांना आठवलं। यो मी आता किसी का कोई मतलब निंदा बुराई करने के लिए मैं ऐसा नहीं बोल रहा आणि कोणाचं वाईट बोलण्याकरता नाही म्हणते। आत्मा पायाव्या लोगों में आत्मा का फल होना चाहिए। आत्मा प्राप्त झालेल्या लोकांमध्ये आत्म्याचं फल राहिलं पाहिजे। अब ये फल 3 दिन 3 सामे बांटा गया आणि जे आत्म्याचे फल 9 आहे
ते तीन तीन भागामध्ये विभाजित करण्यात आलं. बरं, आजची आत्मकबल एक ही आहे, प्रेम आहे. आणि आत्म्याचं फळ एकच आहे, ते म्हणजे प्रेम. आणि मागील दिवसामध्ये मी सांगितलं, बरं, यहुदियों के लिए दिया हुआ पुराना नियम है, मला 623 आज्ञा आहे. आणि इस्रायल लोकांना जुन्या करारामध्ये दिल्या गेलेल्या 613 देवाच्या आज्ञा आहे. उसको प्रभूने शॉर्ट करके 12 कर दिया, अरेस्ट कर दिया. आणि त्याला थोडक्यात करून प्रभूने 10 आज्ञा केल्या. जिसको यीशु मसीह ने तोड़ करके 2 कर दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तोडून 2 केल्या. और मंडळी के लिए प्रभूने 1 कर दिया. आणि मंडळी करता प्रभूने 1 केली. ओ हे आत्मा का फळ. आणि ते आहे आत्म्याचं फळ, प्रेम. प्रेम इसके अंदर सब कुछ है. आणि त्या प्रेमामध्ये सर्व काही आहे. मतलब ये प्रेम अभी 3 हिस्सों में बांटा गया. आणि हे जे प्रेम आहे त्या 3 गोष्टींमध्ये विभाजित केलं गेलं. आणि हे सर्व तुम्हाला का सांगत आहे, आणि आत्मिक युद्धामध्ये नेहमी आत्म्यामध्ये राहायला शिकायला पाहिजे म्हणून. आत्मा का फल उसमें पहिला 3 फल प्रभू के साथ नाता सही आहे तो आपके अंदर नाही. आणि पहिले जे 3 फळ आहे, तुमचं प्रभू सोबत असलेले संबंध योग्य प्रकारे जर असेल तर ते 3 फळ तुमच्यामध्ये राहील. कोणता आहे पहिला 3? प्रेम, आनंद, शांती. आपके अंदर रहना है तो प्रभु का आपके साथ का संबंध सही रहना चाहिए. आणि प्रेम, आनंद, शांती जर तुमच्यामध्ये राहायची तर तुमचे प्रभू सोबत संबंध चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे. आपके साथ संबंध सही नाही आहे तो आप प्रभु का प्रेम से दूर. आणि तुमचे प्रभू सोबत जर संबंध चांगले नाहीये तर मग तुम्ही प्रभू पासून दूर आहात. प्रभू का शांती आपल्या अंदर नाही आणि प्रभूची शांती तुमच्यामध्ये राहणार नाही. आणि बघा किती मोठा फरक आहे. ओ, सच्चा आनंद नाही रहेगा. आणि मग तो खरा आनंद राहणार नाही. आज बहुत लोगों में आनंद क्यों नहीं? आज पुष्कळ लोकांमध्ये तो आनंद का नाही आहे? क्योंकि वो प्रभु के साथ नाता सही नहीं. आणि प्रभू सोबत असलेले संबंध योग्य नाही आहे. आपका दिल में सच्चा शांती है? आणि तुमच्या मनामध्ये खरी शांती आहे का? सच्चा आनंद आहे? आणि खरा आनंद आहे? आनंद किसका आहे? आणि खरा आनंद कोणाचा आहे? ओरिजिनल आनंद उद्धार के आनंद आहे. आणि खरा आनंद हा तारणाचा आनंद आहे. उद्धार नसती होता परंतु उद्धार का आनंद नष्ट होता है. ब्रँड तारण नष्ट होते पण तारणाचा आनंद नष्ट होतो केव्हा? पाप केल्यानंतर. ओरिजिनल आनंद, खरा आनंद. लुका 10 20 में और भजन संहिता 51 का 12 में हम देख रहे थे. मालूम पड़ेगा जब पाप किया दाविद बोलता है मेरे उद्धार के आनंद मुझे वापस दे. यीशु मुझे बोलता है तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा इसे तुम आनंद बनाओ. आणि मग लुकृसु समाचार त्याचा 10 त्याच्या 20 वचनामध्ये प्रभू आपल्या शिष्यांना अशा प्रकारे म्हणत आहे की तुम्हाला जगाच्या गोष्टींवर ताबा मिळतोय म्हणून तुम्ही आनंद करा असं नाहीये तर तुमचं नाव स्वर्ग. व्हेरी गुड बोला बोला रे आपको. तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही आनंद करा. आणि ज्या वेळेला दाऊदाने पाप केलं त्यावेळेला त्याचा आनंद नष्ट झाला म्हणून दाविद स्तोत्र 51 त्याच्या 12 वचनामध्ये प्रार्थना करत आहे की हे प्रभू माझा तारणाचा आनंद पुन्हा तुम्हाला दे. हालेलुया, हालेलुया. बे फोटो में बोलेगा तो भगवानचा कदेवाला नीतीने से बोल देगा. आणि थोडक्यात जर बोललं तर परिभाषा करणार आहे तो सविस्तर बोले. प्रेज द लॉर्ड. हे बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना हमारे जीवन में. पहिली बात वो आनंद आज हमारे अंदर है की नहीं? आणि पहिली गोष्ट तो आनंद आज आपल्या मध्ये आहे का नाही? ना पौलोस अपेक्षा पत्र में जेव्हा फिलिपियों 3 का 1 में बोलता है. आणि पॉल नेहमी आपल्या पत्र फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 1 वचनामध्ये असं म्हणतो, प्रभू में आनंदित रहो. आगे देखा बार बार मुझे ये बात लिखने में मुझे कष्ट नहीं है क्योंकि तुम प्रभु में आनंद रहो. आणि वारंवार लिहिण्या करता मला काही त्रास नाही आहे कारण मी तुम्हाला म्हणतो की प्रभू मध्ये आनंद करा. आणि काय गोष्ट आहे आणि तो स्वतः बंदीगृहामध्ये तो असं म्हणतो प्रभू में आनंद रहो. आणि तुम्ही प्रभू मध्ये आनंद करा. हमारे नाम स्वर्ग में लिखा आहे. आणि त्यांना आपलं नाव स्वर्गामध्ये लिहिले. प्रभू की आनंद हमें दिया है. आणि प्रभूचा आनंद आपल्याला दिलाय. योहाना 15 अध्याय का 11 वचन. योहाना 15 अध्याय त्याचं 11 वचन. मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है कि मेरा आनंद तुम्हें बना रहे. हां, किसका आनंद? आणि कोणाचा आनंद? मेरा.
माझा आनंद हालेलुया हालेलुया आणि किती लोक समजले हमारे पास जो आनंद है वो यीशु मसीह का आनंद है आणि आपल्याकडे जो आनंद है तो प्रभु यीशु ख्रिस्ताचा आनंद है हमारे पास दूसरा कोई से भी नहीं आना चाहिए आणि आपला आनंद दुसरीकडून नको यायला प्रभु का आनंद प्रभु के आनंद जिसको मिल गया उनका चेहरे से भर प्रभु का आनंद चला भेटना त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजतो प्रभु के साथ का संबंध सही रहेगा तो यह आनंद बराबर रहेगा आणि प्रभु सोबत असलेला संबंध योग्य असेल तर मग आनंद तुमच्या मध्ये बरोबर राहील देखिए प्रभु के संबंध का अगर प्रेम सारा बराबर रहेगा तो हमारा दूसरे के साथ का प्रेम भी बराबर रहेगा आणि प्रभु सोबत आपला प्रेम जर बरोबर राहिलं तर आपण इतरांसोबतही बरोबर प्रेम करू जब पहिला योहान उसका 4 अध्याय का 7 से 10 पहिला योहान 4 अध्याय 7 ते 10 वचन हे प्रियो हम आपस में प्रेम रखे क्योंकि प्रेम परमेश्वर से है जो कोई प्रेम करता है वह परमेश्वर से जन्मा है और परमेश्वर को जानता है देखा प्रभु को जानता है आणि जो कोणी प्रेम करतो तो देवाला ओळखतो प्रेस रॉड इसका मतलब क्या है प्रियो याचा अर्थ काय प्रियो मतलब प्रभु का प्रेम उन लोगों अपने जीवन में दूसरे के साथ बांटेगा आणि ते लोक आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचं प्रेम इतरांची वाटतील जो प्रेम नहीं करता आणि जे प्रेम नाही करत वो प्रभु को नहीं जानता आणि ते प्रभुला नाही ओळखत जो प्रेम नहीं रखता वो परमेश्वर को नहीं जानता क्योंकि परमेश्वर प्रेम है क्योंकि परमेश्वर प्रेम है कारण परमेश्वर प्रेम आहे वही प्रेम प्रभु ने हमें दिया है आणि तेच प्रेम प्रभु ने आपल्याला दिले रोमियो 5:5 आपको याद है रोम त्याचा 5 अध्याय त्याचा 5 वचन आपल्याला ठाऊक आहे प्रभु ने हमें दिया हुआ आत्मा की द्वारा प्रभु का प्रेम हमारे दिल में डाल दिया आणि देवाने आपल्याला दिलेला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचं प्रेम आपल्या मध्ये टाकलेलं आहे हम जो बाटता वो प्रेम कदम होने वाला प्रेम नहीं फैला रहने वाला प्रेम है आणि आपण जे वाटतो ते संपणार प्रेम नाही तर स्थिर राहणार प्रेम आहे तो प्रेम आनंद और शांती प्रेम आनंद आणि शांती कोणता शांती आणि कुठली शांती योहान 14:27 योहान 14:27 त्याचं 27 वचन मैं तुम्हें शांती दिए जाता हूँ अपनी शांती तुम्हें देता हूँ जैसे संसार देता है देखा मन प्रभु का शांति हमें दिया है आणि प्रभु ने त्याची शांति आपल्याला दिली आहे एक बात आपको बताने चाहता हूँ एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो हमारे जीवन में जो हमारा प्रभु के साथ का संबंध सही है तो ये तीनों बात में गति नहीं आएगा आणि आपले प्रभु सोबत असणारे संबंध जर योग्य प्रकारे आहे तर या तिन्ही गोष्टी मध्ये कुठल्या प्रकारची कमतरता येणार नाही की प्रभु के साथ मेरा नाता सही है आणि मग आपण म्हणूनच पार पडू बघायचं की माझ्या प्रभु सोबत असणारे संबंध योग्य आहे का नाही फिर आगे का तीन जो है वो आपले आपस का संबंध आहे आणि मग पुढचे जे तीन आहे आपले आपसामध्ये असणारे संबंध आहे काय काय आहे ते काय काय आहे धीरज कृपा भलाई धीरज कृपा भलाई ये तीनों हमें एक दूसरे के साथ करना है आणि हे तीन ही जे गोष्टी आहे आपण एकमेका सोबत वाटायचे आहे बहुत लोगों को धीरज नहीं आणि आज पुष्कळ लोकांमध्ये सहनशीलपणा नाही टच बी नॉट लाजाळूचं पान मेरी बारे में कोई कुछ बोला नहीं आणि माझ्या संबंधाने कोणी काय बोलायचं नाही मी सही नहीं सकता आणि मी सहन नाही करणार ऐसा होता है असं होतं का नहीं प्रभु के जन अगर कोई दूसरा अपने बारे में कितना भी निंदा किया बदनाम किया कष्ट दिया तकलीफ दिया कुछ भी किया अभी भी धीरज बंद रहना है आणि प्रभुचा व्यक्ती त्याच्या संबंधाने त्याच्या विरोधामध्ये कोणी कितीही काहीतरी बोलणं निंदा अपमान जरी केला तरी सुद्धा तो त्याला प्रतिउत्तर करणार नाही असं शक्य आहे का धीरज आहे का आणि धीर आहे का आपण जल्दी कटी बोलतोय ना लगेच कट्टी करतो आपण हमारे भी धीरज नाही आपल्या मध्ये धीर नाही एक दुसरे को सहने के लिए तयार नाही आणि एकमेकाला सहन करायला आपण तयार नाही आणि नेहमी आपण तक्रार करत राहतो आत्मा का फल नाही क्या आत्म्याचं फळ आपल्या मध्ये आहे का एक दुसरे को सहने के लिए तयार आहे क्या आणि एकमेकाला सहन करायला आपण तयार आहो का एक बार पत्रोसने प्रभु को पूछा प्रभु किसी को क्षमा करना है तो सात बार
आणि पेत्राने एकदा प्रभूला विचारलं की प्रभू जर आम्हाला कोणाला क्षमा करायची आहे तर त्याला सात वेळा क्षमा करणं पुरेसं आहे का? आणि मग ते त्याच्या 18 अध्यायामध्ये आपल्याला ते वाचायला भेटतं. प्रभूने बोलले 7 बार 70 बार 7 70 बार आणि प्रभूने त्याला म्हटलं 7 वेळा नाही 7 च्या 70 वेळा. प्रभूने एक दृष्टांत दिला आणि मग त्याच्या नंतर प्रभूने एक दृष्टांत ही सांगितला. प्रियो हमारे जीवन में हमें दूसरे को कितना अधिक सहन चाहिए आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतर लोकांना किती जास्त सहन करायला पाहिजे. हमारा आज धीरज कैसा है? आज आपला धीर कसा आहे? पारखा प्रियांनो हमें हमारा धीरज पारखना आणि आपण आपला धीर जो आहे तो पारखायचा. आज हम दूसरे के साथ मेल मिलाव में जीवन क्यों नहीं मिलाता? क्योंकि हमारे में धीरज नहीं. आणि आपण इतरांसोबत शांतीने जीवन का जगू शकत नाही कारण आपल्या मध्ये धीर नाही. या मंडळी मे समस्या क्योंकि हमारे में धीरज नहीं. आणि आपल्या घरामध्ये आपल्या मंडळी मध्ये समस्या का? कारण आपल्या मध्ये धीर नाही. दूसरा कृपा हमारे में दूसरे के ऊपर कृपा दृष्टि नहीं. आणि इतरांवर आपण कृपाभिलाषी नाही. हमें कितना दूसरे के ऊपर दया करने वाला स्वभाव चाहिए आणि इतरांवर किती जास्त कृपा करणारा स्वभाव असला पाहिजे. तिसरा क्या? दुसरा काय? भलाई आणि चांगुलपणा. एक दूसरे के साथ ये काम करते रहने में तकना नहीं. आणि एकमेका सोबत चांगले काम करायला आपण थुकू नये. आखरी 3 आणि शेवटले जे 3 आहे ये हमारा जीवन में विश्वासी जीवन में विजयी जीवन बिताने का खास देव है. आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचे मूलभूत पाया आहे. हे हमारे में हमारे अंदर ही अंदर एक गुण होना चाहिए. आणि आपल्या आत मध्ये एक गुण राहायला पाहिजे. अरे एक गुण नाही आहे हे जर गुण नाही तर एक विजयी जीवन बिताने में वो कभी भी सक्सेस नहीं होगा. आणि एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये कधीही ते सक्सेसफुल होणार नाही. प्रभु धन्यवाद. प्रभुला धन्यवाद असो. मी आपको क्या बजाना चाहता हूँ? तुम्हाला काय सांगू इच्छितो? हमेशा हर बात में हमें प्रभु के आत्मा का अधीन रह करके जीना आणि देवाच्या आत्म्याच्या अधीन राहून जीवन जगायचं. प्रभु की व्यवस्था को कभी तोडणे नाही आणि देवाच्या व्यवस्थेला कधी तोडू नका. अगर खास करके अभी हम शादी की विषय में देख रहा था आणि विशेष करून आपण लग्ना संबंधाने पाहत होतो. प्रियो उसमें आज मला पसंद करके शादी किया फिर भी समस्या के कारण आपस में बात नहीं करता. आणि आपण एकमेकाला पसंद केलं आपल्याला आवडतं म्हणून आपण लग्न केलं तरी सुद्धा आपसामध्ये आपला मेळ नाहीये. कारण का की आपण एकमेकाशी बोलतच नाही. असं करण्याची व्यवस्था नाही. असं करायला व्यवस्था नाहीये. व्यवस्था तोड कर पसंद करके किया आणि व्यवस्था तोडून एकमेकाला आवडतो म्हणून लग्न केलं. तो अगर आप प्रभु की व्यवस्था तोड देगा तो आणि देवाची व्यवस्था तोडली तर अगं मालूम आहे वो तुरंत फल नाही आएगा. लगेच त्याचं फळ येणार नाही. देर से आहे थोडं उशीर आहे. उसम मी लोक समजत नाही आणि त्यावेळेला लोक समजत नाही. लेकिन प्रभु जरूर उससे बदला लेगा आणि प्रभु त्याचा बदला घेईल. छोटे हलका सा बात नहीं आणि काही साधारण गोष्ट नाहीये. इसलिए जो भी अभी शादी होने के लिए जा रहा है उनको मैं खास करके बोलना चाहता हूँ आणि ज्याचं लग्न व्हायला जाणार आहे त्यांना विशेष करून मी सांगू इच्छितो. कभी भी प्रभु का व्यवस्था तोड़ कर मत करो आणि देवाची व्यवस्था तोडून तुम्ही लग्न करू नका. आज बोलेगा तो तुरंत आपको फल नहीं मिलता. आणि आज जर तुम्ही पेरलं तर लगेच उद्या तुम्हाला फल नाही भेटत. फल मिलने के लिए शायद कई साल इंतजार भी करना आणि फल येण्याकरता कदाचित काही वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल. मैं 2-3 बात जल्दी पड़े करके वो विषय को या अमर समाप्त आणि लवकर 2-3 गोष्टी या ठिकाणी वाचून मी तो विषय या ठिकाणी थांबवेल. एस्रा नबी किताब उसका 9:12-14 एस्रा त्याचा 9:12-14 इसलिए आप तो ना तो अपनी बेटियां उनके बेटों को ब्याह देना और ना उनकी बेटियों से अपने बेटों का विवाह करना और ना कभी उनका कुशल क्षेम चाहना. इसलिए कि तुम बलवान बनो और उस देश के अच्छे अच्छे पदार्थ खाने पाओ और उसे ऐसा छोड़ जाओ कि वह तुम्हारे वंश के अधिकार में सदैव बना रहे. उस सब के बाद जो हमारे बुरे कामों और बड़े दोष के कारण हम पर बीता है जबकि है हमारे परमेश्वर तूने हमारे अधर्म के बराबर हमें दंड नहीं दिया वरन हम में से कितनों को बचा रखा है. तो क्या हम तेरी आज्ञाओं का फिर से उल्लंघन करके इन घिनौने काम करने वाले लोगों से संधियाना का संबंध करें? क्या तू हम पर यहाँ तक कोप न करेगा जिससे हम मिट जाए और न तो कोई बचे और न कोई रह जाए? बोलने का अर्थ परमेश्वर का नियमों को तोड़ करके जाएगा तो प्रभु बिना सजा का उन्हें छोड़ेगा. आणि देवाची व्यवस्था तोडून जर कोणी कुठल्या प्रकारचं काम केलं तर
प्रभु त्याला शिक्षा दिल्या खेरीज राहणार नाही, उनका विनाश का कारण बनेगा आणि ते त्यांच्या नाशाचं कारण होईल। उसका 10:2-11 इज्रा त्याचा 10 अध्याय त्याचं दुसरं वचन आणि त्याचं 11 वचन पुत्र शकन्या से कहने लगा, हम लोगों ने इस देश के लोगों में से अन्य जातियों ब्याह कर लिया कर अपने परमेश्वर का विश्वासघात तो किया है, परंतु इस देशों में भी इसराइल के लिए आशा है। मतलब अभी भी थोड़ा बजने का चांस है, मतलब मन फिरेगा तो आगे। इसलिए अब अपने पितरों के परमेश्वर यहोवा के सामने अपना पाप मान लो और उसकी इच्छा पूरी करो और इस देश के लोगों से और अन्य जातीय स्त्रियों से अलग हो जाओ। ओ देखा, इस रीति में जब तक हम प्रभु की वचन को बहुत सीरियसली लेकर के उन बातों को दूर नहीं रहेगा तो प्रभु का ताड़ना का हाथ उन पर पड़ेगा। जो पर्यंत देवाचं वचन आपण स्वीकारून त्या जगाच्या गोष्टीपासून दूर राहणार नाही तर प्रभूच्या शिक्षेचा हात आपल्या विरोधामध्ये कार्य करेल। प्रिय एक श्रीमंतक इस्रायल लोक प्रभु कार्यक बातों में बहुत सावधान रहा आणि इस्रायल लोक एका सीमेपर्यंत देवाच्या प्रत्येक आज्ञे संबंधाने खूप सावध राहिले। प्रभुने उनको व्यवस्था दिया आणि प्रभुने त्यांना व्यवस्था पण दिली। बहुत बातें एक दो वचन पढ़ करके मैं समाप्त करूंगा आणि खूप गोष्टी एक दोन वचन वाचून या ठिकाणी थांबेल। लेवी व्यवस्था उसका 20 अध्याय का 26 वचन लेवी त्याचा 20 अध्याय त्याचा 26 वचन तुम मेरे लिए पवित्र बने रहना क्योंकि मैं यहोवा स्वयं पवित्र हूँ और मैंने तुमको और देशों के लोगों से इसलिए अलग किया है कि तुम निरंतर मेरे ही बने रहो। देखा बोलने का अर्थ क्या है, मैंने तुझे मेरे लिए अलग किया इसलिए तुम निरंतर पवित्र बना रहना आणि तुला मी माझ्या करता वेगळं केलं म्हणून तू निरंतर पवित्र जीवन जग। वो लोग उसपे बहुत सावधान था आणि ते लोक त्या गोष्टी मध्ये खूप सावध राहिले। इसलिए मानव गणना के खिलाफ उसका 23:9 में गणना त्याचा 23:9 त्याच्या 9 वचनामध्ये उनको साव लेने के लिए बालाक ने मुलाकात आया हुआ बिलियाम देकर के इस्राएल के बारे में गवाही देता है आणि त्या इस्राएल लोकांना श्राप देण्याकरता बालकाने बलामाला जे बोलवलं त्यावेळेला बलाम अशा प्रकारे त्यांच्या संबंधाने म्हणतो, ऐसी जाती है जो अकेली बसी रहेगी और अन्य जातियों से अलग गिनी जाएगी। अन्य जातियों से अलग गिना जाएगा आणि इतर राष्ट्रांपासून ते वेगळं असं राष्ट्र म्हटलं जाईल। प्रिय प्रभु के लोक हमेशा बाकी लोगों से एकदम अलग रहेगा आणि प्रभूचे लोक इतर लोकांपेक्षा एकदम वेगळे राहतील। तो बाकीयों के साथ मिल नहीं सकता आणि इतर लोकांशी त्यांचा मेळ होणार नाही। क्या निर्णय होना चाहिए, आपला निर्णय काय असायला पाहिजे। 119:15 एक हुक्म दियो मुझसे दूर हो जाओ कि मैं अपने परमेश्वर की आज्ञाओं को पकड़े रखूं। देखा प्रियम, हरेक प्रभु का वचन सुनने वाला प्रभु यीशु मसीह में विश्वास करके उद्धार पाया हुआ हरेक लोग हर प्रकार की कुकर्मियों से दूर रह करके प्रभु का विधियों को थामा रहने वाला बनना ये प्रभु का हमारे प्रति इच्छा है। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ति जो आहे तो प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मापासून दूर राहणं ही प्रभूची इच्छा आहे। प्रेज लॉर्ड, बहुत श्रेष्ठ बात है आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। तो मला अनगवाई के जीवन में पहला उसका पॉइंट था कि हमें व्याप का विषय में अनगवाई जरूरी बात आणि आपलं जे वेगळेपणाचं जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हा होता की लग्नाविषयी आपण वेगळेपणा राहिला पाहिजे। मला बोलले के लिए और भी बहुत मला खास करके अब्राहम अपने इसहाक के लिए जो शादी का प्रबंध किया वो कैसे था, कितना आदर्शमय था, जबकि व्यवस्था देने से पहले भी प्रभु का चुनाव लोगों के दिल में प्रभु की आत्मा कैसे कार्य करता था, बहुत से एग्जाम्पल हमें देखने के लिए मिलता है। आणि लग्नाविषयी जर उदाहरण द्यायचे तर पुष्कळ प्रकारचे उदाहरण आपण देऊ शकतो, जसं की अब्राहमाने आपला पुत्र इसहाक याच्या लग्न संबंधाने कशा प्रकारे निवड केली, कशा प्रकारे आपल्या दासाला आज्ञा दिली, तोपर्यंत प्रभूचं नियमशास्त्र दिलं गेलेलं नव्हतं तरी सुद्धा प्रभूच्या प्रभूच्या लोकांच्या हृदयामध्ये प्रभूचे नियम होते आणि त्यांनी त्या नियमाच्या अनुसार कार्य केलं। इसलिए मानव ओरिजिनल प्रभु का जो पत्नी जो है प्रिया वो कैसे रहना वो रिबेका एकदम आणि प्रभूची खरी जी मंडळी आहे त्या मंडळीने कशा प्रकारे राहायला पाहिजे
कि रिबेका त्या मंडळीची एक छाया आहे तुम्हारे में अब्राहम पिता परमेश्वर की छाया आहे आणि अब्राहम जो आहे तो पिता परमेश्वराची छाया आहे और इसका के यीशु मसीह की छाया आहे आणि इसाक प्रभु यीशु ख्रिस्ताची छाया आहे और अब्राहम के दास एलियाजर पवित्रात्मा का छाया आहे आणि अब्राहमचा दास एलियाजर हा पवित्र आत्म्याची छाया आहे और रिबेका मंडळीची छाया आणि रिबेका मंडळीची छाया आहे कैसे होना चाहिए आणि मग ते कसे राहायला पाहिजे हे ना एकदम जलन मन का आणि एकदम ज्वलनशील असे परिश्रमी आणि खूप कठिन परिश्रम करणारे उत्साही उत्साही बहुत मोठी गोष्ट आहे इतना अभी डिटेल में जाने की जरूरत नहीं आणि एवढा सविस्तर जाण्याची आता गरज नाही बाकी बातें प्रभु का आगमन देरी हुआ तो कल के क्लास में आपको बताएं आणि देवाच्या आगमनाला जर उशीर असला तर उद्याच्या क्लास मध्ये सांगेल प्रियो ये आत्मिक लड़ाई में ये सब जानना बहुत जरूरी बात है आत्मिक युद्धामध्ये सगळं जाणणं गरजेचं आहे अभी बहुत ज्यादा विस्तार से नहीं गया तो भी इतना में मेरे को लगता है कि आपको काफी जानकारी मिल चुका है आणि एवढं सविस्तर नाही केलं तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे आपको ये बात जो बताया जाता है आणि या गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या जातात हम प्रभु के आगमन का एकदम निकट में है आणि प्रभुच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ आहोत इसलिए जब प्रकाशित वाक्य उसका 22 अध्याय का 11 वचन में लिखा है प्रकटीकरण 22 अध्याय त्याच्या 11 वचन मध्ये लिहिले आहे क्या बोलता है काय म्हटलंय आपको अभी सुनने का इच्छा नहीं मानने की इच्छा नहीं तो करते रहो आणि जर तुम्हाला ऐकण्याची आणि पालन करण्याची इच्छा नाही तर करत राहा प्रभू छूट दिया है अभी आणि प्रभूने मोकळी दिली आहे अभी प्रभूने लोगों को एकदम नहीं कर दिया आणि प्रभूने लोकांना एकदम स्वतंत्र केलं अब जो चाहते करो जे तुम्हाला आवडतं ते करा आगे का वचन बोल सकते देखो मैं शीघ्र आने वाला हूँ हाँ देखा ये सब तू करते रहो पर तुम्हें शीघ्र आ रहा है तू करत रहा पण मी लवकर येत आहे और हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है हाँ इतना जान लो आणि एवढं जाणून घ्या हे हम जो भी कर रहे हैं आपण जे काही करत आहोत उसका प्रतिफल पाने जा रहा है आणि त्याचा प्रतिफळ आपल्याला मिळणार आहे किस रीति का प्रतिफल पाने जा रहा है आणि कुठल्या प्रकारचं प्रतिफळ मला मिळणार आहे मी अपने आप को पूछ रहा है आणि आपण स्वतःला विचारायचं दुसरे से कोई ओपिनियन नहीं लेना आणि दुसऱ्याचं मत घ्यायचं नाही आप अपनी मानव ओपिनियन अपने आप को पूछो आणि तुम्ही स्वतःचं मत स्वतःला सांगा प्रियो प्रभूने हमारे लिए बहुत बड़ा प्यार दिया है आणि प्रियांनो प्रभूने खूप मोठं प्रेम आपल्याला दिले सुलीका प्यार को कभी नहीं भूलना आणि वधस्तंभाचं जे प्रेम आहे ते कधी विसरू नका प्रभु का प्यार में बनाए रहे आणि प्रभूच्या प्रेमामध्ये स्थिर राहा क्योंकि आगमन की तयारी में रहना आणि प्रभूच्या आगमनाच्या तयारीमध्ये राहा उदिन आदर के साथ प्रवेश होने के लिए तयार करा आणि त्या वेळेला आदरासह तुमचा स्वीकार व्हावा यासाठी तयार राहा हमेशा आत्मा का फल हमें परखते जाना नेहमी आत्म्याचं फळ आपण पारखत जा एक सच्चा विजय विधाने आणि एक खरं विजय जीवन जगण्याकरता प्रभु को प्रसन्न करने वाला जीवन विधाने आणि प्रभूला प्रसन्न करत जीवन जगण्याकरता अभी वजनों की द्वारा आपको बहुत आशीष प्रभु या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ प्रभु को महिमा प्रभूला गौरव आमेन.